तर शिर्डीत दसरा उत्सवाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. साई मंदिरात 3 दिवस विजयादशमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबांचा फोटो, पोथी आणि वीणा अशी सवाद्य मिरवणूक ही काढण्यात आली. काकड आरतीपासूनच दसऱ्याच्या दिवशी साईबाबांचं दर्शन मिळावं म्हणून मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळते आणि यामुळे साई मंदिर आज रात्रभर सुरू राहणार आहे. ऑक्टोबर 1918 रोजी साईबाबांनी शिर्डीत आपला देह त्यागला आणि त्यानंतर शिर्डीत 1919 पासून साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. आज या पुण्यतिथी उत्सवाचा 106वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने शिर्डीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. शिर्डीत जी आहे ती भक्तांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतानाच साई भक्तही मोठ्या प्रमाणात देणगी देताना दिसून येत आहे. दुबे येथील साई भक्तांच्या देणगीतून साईबाबा मंदिराचा जो गर्भगृह आहे त्याचबरोबरने द्वारकामाई गुरुस्थान ही सगळी मंदिरं जी आहेत त्या मंदिरांना आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे. ही फुलांची सजावट एक आकर्षण ठरते आहे. आज विजयादशमी अर्थात सीमोल्लंघनाच्या दिवशी शिर्डीत येऊन साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. आज पहाटेपासूनच बाबांच्या काकड आरतीनंतर भाविकांच्या ज्या आहे दर्शनासाठी रांगा लागल्याचं दिसून येत आहे. प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी. साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी आपला देह ठेवला. बाबांच्या निर्वाणानंतर दरवर्षी 1919 पासून आपण हा पुण्यतिथी उत्सव साजरा करतो. उत्सवाचा दसऱ्याचा दिवस जो आहे तो मुख्य दिवस आहे आणि या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येतात. तर भाविकांचं दर्शन चांगल्या रीतीने होऊ म्हणून साईबाबांचं मंदिर जे आहे ते रात्रभर भक्तांसाठी खुलं राहणार आहे. तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा साईबाबांच्या भिक्षा झोळी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी साईबाबांचे विचार आणि कार्याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी दीपक केसरकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी. दीपक केसरकर दरवर्षी या ठिकाणी भिक्षा झोळीत सहभाग घेतात आणि साईबाबांच्या स्मृती ज्या आहे ते जागवतात. या ठिकाणी आता आपण बघूया दीपक केसरकर जे स्वतः या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. दीपक केसरकर स्वतः गळ्यात साईबाबांची झोळी अडकून या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहे. दीपक केसरकर घरोघरी जाऊन या ठिकाणी भिक्षा मागत आहे. त्यांच्याबरोबर शिर्डीतले ग्रामस्थही आहे का ज्यांच्या झोळीत जे आहे ती भिक्षा टाकली जाते. गृहिणी भिक्षा टाकली जाते. ज्या महिला वर्ग आहे ते भिक्षा टाकत आहे. त्याचबरोबरीने काही त्या भिक्षेतलं काही जे प्रमाण आहे ते स्वतः दीपक केसरकर पुन्हा भक्तांना देत आहे. ही जी प्रथा आहे ही प्रथा शिर्डीत गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आणि आता ह्या ठिकाणी दीपक केसरकरांनी भाग घेतल्यानंतर आपण स्वतः दीपक केसरकरांकडून जाणूया. केसरकर साहेब केसरकर साहेब काय सांगा तुम्ही आज या ठिकाणी सहभाग घेतला काय भावना होती? साईबाबांच्या दरबारामध्ये सामील होणं लोकांकडून साईबाबांनी जो मंत्र दिला होता की भिक्षा गोळा करायची आणि त्या मिळालेली सगळ्यांना वाटायची सुद्धा आणि ती भारतीय संस्कृती आहे ज्यातलं साईबाबा प्रतीक आहेत. जेवढी बघा जेवढं वाटतो तेवढी जोरी आणि जड होत आहे. राज्यासमोर आज अनेक प्रश्न आहेत. बाबांकडे तुम्ही राज्य सरकारकडे भिक्षारूपी काय मागितलं आहे? राज्य सरकार हे सर्वांना देणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तशी संधी वारंवार राबो, त्यांच्या हातून खूप देवाची सेवा जनतेची सेवा हो अशी मागितलेली आहे. खूप चांगला पाऊस साईबाबांनी दिलेला आहे, देवाने दिलेला आहे. निश्चितपणे जशी ही धान्याची झोळी आहे ती शेतकऱ्यांची धान्याची झोळी सतत भरलेली राहते. प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी.